नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील। आज आपण तात्यांच्या ठोकळ्यातील एक महत्त्वाचं लेक्चर या ठिकाणी बघणार आहोत आणि तो जो टॉपिक आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील सिंचन। मित्रांनो तुम्ही विविध एक्झाम जेव्हा देतात राज्यसेवा कंबाईन सरळ सेवा पोलीस भरती या सगळ्या ठिकाणी सिंचन या टॉपिकवर प्रश्न आलेले आपल्याला दिसतात। खरं म्हणजे हा टॉपिक तसा चालू घडामोडीचा सुद्धा एक भाग आहे। ओके त्यामुळे चालू घडामोडी प्लस भूगोल अशा दोन विषयांच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा टॉपिक बघावा लागतो आणि तात्यांनी या टॉपिकचे जे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत ते अत्यंत परीक्षाभिमुख आहे। म्हणजे जशीच्या तशी जुन्या जर तुम्ही PSI STI एक्झाम बघितल्या तर तुम्हाला त्यातील प्रश्न हे जशीच्या तसे आलेले दिसतील। आपल्याला आज तेच सगळे प्रश्न कोणत्या स्वरूपाचे आलेले आहेत त्याच्यासाठी कोणते पॉईंट कसे अभ्यासायचे आहेत ते सगळं या ठिकाणी बघायचं आहे आणि हा जो घटक आहे तो कव्हर करायचा आहे। बघा पहिला प्रश्न येतो तो म्हणजे महाराष्ट्रातील सिंचनाखालील क्षेत्राचे जे प्रमाण आहे ते किती। आता मित्रांनो ही जी आकडेवारी आहे 17.9% म्हणतो आपण म्हणजे एकूण जे काही क्षेत्र आहे लागवडी झालेले क्षेत्र त्याच्यापैकी सिंचित झालेलं क्षेत्र हे 17.9% म्हणजे जवळपास 18% आहे। परंतु तुम्ही जर आर्थिक पाहणी अहवाल आपला बघितला तर मागील 2-3 वर्षापासून हा आकडा अपडेट केलेला नाहीये महाराष्ट्र सरकारने विशेषतः। ओके त्यामुळे ते एक लक्षात राहू द्यावं लागेल आणि जितकं पाहिजे तितकं प्रमाण आपलं नाहीये। कुठेतरी असमाधानकारक जी वाढ म्हणतो आपण मागील 8-10 वर्षामधील ती अत्यंत कमी आपल्या राज्यामध्ये आहे सिंचनाच्या बाबतीत हे लक्षात असू द्या। आता 16-17 एक आकडा दिला आहे की किती जमीन ही सिंचनाखाली आहे तर 40 लाख हेक्टर। बघा आपल्याला माहीत आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या तुलनेत भारतामधील सिंचनाचं प्रमाण हे जास्त आहे। ओके कारण की दोघांचा तुलनात्मक विचार जेव्हा येईल तोही तुम्हाला कळायला पाहिजे। आता हे 17 आकडे आपण थोडेसे स्किप करू। आपण या ठिकाणी तुम्हाला तुलना 2012-16-17 याची करायची आहे। 2012 जी 31 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली होती ती आता 40 लाख हेक्टर इतकी वाढ तिच्यामध्ये त्या एक 4-5 वर्षामध्ये तुम्हाला दिसून येते आहे। आता प्रश्न मुख्यतः इथे विचारला जातो की सिंचन क्षेत्र जे आहे त्या सिंचनासाठीची जी साधनं वापरली जातात ती साधनं कोणती आणि त्यांचा उतरता क्रम लावा हा प्रश्न आलेला आहे। तुम्ही जर आपले वारंवार येणारे 100 प्रश्न जे आहे 100% ही जी सिरीज आहे ती जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की सिंचन साधनांचा उतरता क्रम विचारलेला आहे। मग सर्वाधिक सिंचन जे होतंय महाराष्ट्रात त्याच्यासाठीचं साधन कोणतं तर विहिरी। आपल्याला माहित आहे तुम्ही प्रत्येक गावात जा खेड्यापाड्यात जा तुम्हाला विहीर दिसेल। सर्वाधिक जर सिंचन होत असेल तर ते विहिरीपासून होत आहे। म्हणजे एकूण 100% सिंचनाच्या 55% हे विहीर सिंचनातून आपल्याला त्या ठिकाणी साध्य होत आहे आणि त्याच्यातही सगळ्या जिल्ह्यांचा जर तुम्ही विचार केला तर अहमदनगर जिल्हा जो आहे या ठिकाणी सर्वाधिक विहिरींचं प्रमाण आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर कालवे आणि धरणे हा 2 नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी असतो। कारण की मित्रांनो कालवे जे असतात त्याच्यामध्ये सरकारी कालवे सुद्धा आपण म्हणू शकतो आणि खाजगी कालवे सुद्धा म्हणू शकतो आणि धरणं हे जे आहे 2 नंबरचा हा स्रोत आहे। जवळपास 22.5% एवढं क्षेत्र या कालव्यांच्या माध्यमातून सिंचनाखाली आलेलं आहे। मग कालवे म्हणजे काय गावाकडे तुम्ही त्याला पाट वगैरे म्हणतात जे काही बंधारे बांधलेले असतील आपल्या आजूबाजूला जे धरण असतं एखादं मोठं धरण त्याच्यातून हे कालवे गेलेले असतात आणि त्यांच्या मार्फत शेतीला पाणी त्या ठिकाणी सोडलं जातं तर हा एक महत्त्वाचा स्रोत या ठिकाणी आहे। तिसरा स्रोत किंवा तिसरं साधन जर बघितलं तर ते आहे तलाव सिंचन। मित्रांनो जवळपास 14.5% एकूण सिंचनाच्या 14.5% आणि हे जर मुख्यतः तुम्ही बघितलं तर तुम्ही जर समजा कदाचित मराठवाडा खान्देश किंवा पश्चिम महाराष्ट्रातील असाल तर तुम्हाला वाटेल अरे तलावातून कोणतं सिंचन होतं आहे। मित्रांनो तुम्ही जर विदर्भामध्ये गेलात मुख्यतः पूर्व विदर्भ इकडचे जर तुम्ही ते 5-6 जिल्हे पूर्ण बघितले ना तरी ते तलाव सिंचन तुम्हाला आढळतं। म्हणजे वैनगंगेचं खोरा असेल भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या ठिकाणी यांना तलावांचे जिल्हे म्हणून ओळखल्या जातो। इथे जो खडक आहे ना तो अछिद्र असा खडक आहे पाणी जे आहे ते त्या ठिकाणी जास्त जिरत नाही जमिनीमध्ये
त्यामुळे तलावांची संख्या जास्त आहे आणि त्यांच्यापासून सिंचन या ठिकाणी आपल्याला दिसतं. पुढे आहे उपसा सिंचन. आता बघा, उपसा सिंचनाचा अर्थही तुम्हाला माहीत असला पाहिजे. उपसा सिंचन कशाला म्हणायचं? ज्या भागातून नद्या वगैरे वाहत आहे त्या नद्यामध्ये आपण बघतोय इलेक्ट्रॉनिक मोटर्स टाकून त्या ठिकाणी त्याच्यातून सिंचन केल्या जातं. जे काही सिंचिताखाली आणलं जातं क्षेत्र ते लक्षात ठेवायचं. हे 8% क्षेत्र हे उपसा सिंचनाचं आहे. मित्रांनो, उतरता क्रम तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे. विहीर 1 नंबर, कालवे 2 नंबर, तलाव 3 नंबर आणि उपसा सिंचन 4 नंबर. आता पुढचा मुद्दा जर या ठिकाणी बघितला तर इथे एक थोडस मी अदर पुस्तकातून घेतलेला मुद्दा आहे, तो म्हणजे TMC कशाला म्हटलं जातं. तुम्ही बघा, एखाद्या धरणामध्ये किती पाणी आहे असं जेव्हा एखादी न्यूज तुम्ही वाचतात किंवा त्याच्या संदर्भातली आकडेवारी बघतात तेव्हा तुम्हाला TMC हे एकक वापरलेलं दिसतं. TMC म्हणजे अब्ज घनफूट. काय अब्ज घनफूट? थोडक्यात 1000 मिलियन क्युबिक फीट असं आपण त्याला म्हणत असतो. टी म्हणजे 1000, एम म्हणजे मिलियन आणि सी म्हणजे क्युबिक फीट. म्हणजे फुटामध्ये आहे हे अब्ज घनफूट जे म्हणतोय आपण. त्याच्यामध्ये असतं एकावर 9 शून्य जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा ते TMC एकक त्या ठिकाणी असतो. पुढे वेग, पाण्याचा वेग कशाने मोजला जातो? बघा, काही वेळेस धरण जर खूप पाऊस झालेला आहे, समजा मुसळधार पाऊस झाला, अचानक एखादं धरण त्या ठिकाणी भरलेलं आहे त्याच्या क्षमते इतपत, आणि तेव्हा जे पाणी सोडलं जातं त्या धरणामधून त्याचा जो वेग असतो तो क्विसेक्स मध्ये मोजला जातो या पाण्याचा वेग. आता एक क्विसेक्स जे असतं ते घनफूट प्रति सेकंद या स्वरूपाचं हे एकक असतं, क्विसेक. त्याच्यानंतर क्युमेक म्हणून सुद्धा आहे, जे घनमीटर प्रति सेकंद आहे. क्विसेक्स घनफूट प्रति सेकंद. घन फूट हे फार महत्वाचं वाटतं मला या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला फूट मीटर आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी कन्फ्युज केलं जाऊ शकतं. तर फुटामध्ये हे मोजलं जात आहे. क्विसेक असेल किंवा TMC असेल, इथे एकक जे आहे ते फुटा संदर्भातलं आहे हे लक्षात ठेवणं मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर राज्यातील भूजलाचा अंदाजित स्थूल साठा म्हटलं गेलं. आता मित्रांनो, हा जो काही भूजलाचा साठा असतो हा एवढा सहज किंवा असा पटपट बदलत नसतो, त्यामुळे याच्यामध्ये थोडाफार फरक होईल, पण तो एक जवळपास 33 अब्ज घनमीटर इतका आहे हे लक्षात घ्या. आता पुढचा मुद्दा आहे की महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा. भंडारा जिल्हा जर बघितला तर या ठिकाणी तलाव हा जलसिंचनाचा कणा आहे. तुम्हाला मी सांगितलंय अत्यंत पूर्व विदर्भातील जे जिल्हे आहेत त्यांना आपण तलावांचे जिल्हे असं म्हणतो आहे. त्याच्यातला भंडारा हा या ठिकाणी तलाव हे फारच महत्वाचं साधन आहे. आणि तिथे जर तुम्ही बघितलं तर ऊस भात यांची जी पिकं आहेत ते तलाव सिंचनाद्वारे घेतली जातात. पुढे विहिरी संदर्भात जर बघितलं तर विहीर सिंचन हा एक स्वतंत्र आणि वैयक्तिक स्वरूपाचा सिंचन प्रकार आहे, त्यामुळे त्याचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. म्हणजे तुम्ही जर तलावाची आणि विहिरीची तुलना केली तर तलाव हा एका व्यक्तीचा असू शकतो का? तर नाही, ते काही शेततळ नाहीये. हा तलाव म्हणजे एक मोठा त्या ठिकाणी साठा असतो, तो एक सामूहिक मालकी त्याच्यावर असणार आहे. सरकारी मालकी त्याच्यावर असू शकते किंवा गावाची मालकी असू शकते, परंतु विहिरीचं तसं आहे का? नाही. प्रत्येक जण आपल्याला वाटेल त्या ठिकाणी आपल्या मालकीच्या जमिनीमध्ये विहीर कधीही खोदू शकतो, त्यामुळे विहिरीचं प्रमाण जे आहे ते काय आहे महाराष्ट्रामध्ये वाढत गेलेलं आहे. किंवा विहिरीला जो पाणी साठा असतो, भूजल साठा, तो सुद्धा आपल्याकडे वर आहे, त्यामुळे विहिरींची संख्या जास्त दिसते. बघा, ज्या ठिकाणी भूजलाचा साठा हा खूप खोलवर असतो त्या ठिकाणी तुम्हाला विहिरऐवजी बोरिंगचं प्रमाण जास्त दिसेल. ओके, त्याच्यामुळे तेही लक्षात असू द्या. आता पुढे महाराष्ट्रात जर धरणं तुम्ही बघितली तर मध्यम आणि मोठी धरणं जवळपास 1850, ज्याला आपण आता 1900 म्हणूया सध्या, इतके ते आहेत मध्यम आणि मोठे. त्यांच्यामध्ये खूप मोठा असा स्थूल साठा जवळपास 37 अब्ज घनमीटर इतका तो आहे. आता सध्या त्याचं थोडंसं वाढ तुम्ही त्याच्यात धरू शकता, जसं जसं पुढे कालावधी वाढत जाईल तसा. पुढचा मुद्दा जर बघितला तर आपल्याकडे कूपनलिकांचं प्रमाण कमी आहे. तुम्हाला जे मी बोर म्हटलो ना, बोर घेणं, त्याचं प्रमाण कमी आहे. कारण की का? आपल्याकडचा जो काही खडक आहे तो बेसाल्ट या कठीण अग्निजन्य खडकापासून बनलेला आपल्याकडचा तो भूपृष्ठ आहे, आणि याच्यामुळे आपल्याकडे जे पाणी आहे ते भूजल पातळी जी आहे ती बऱ्यापैकी वर आहे. म्हणून आपल्याला कूपनलिका जास्त घ्याव्या लागत नाही. विहीर सिंचनावर आपलं काम त्या ठिकाणी भागतं, किंवा विहीर हा आपल्याकडील
एक सर्वोत्कृष्ट स्रोत या ठिकाणी ठरत असतो. आता पुढचा मुद्दा येतो की महाराष्ट्रामध्ये जे काही सिंचन आहे त्याचा विकास करण्यासाठी आपण पाटबंधारे विकास महामंडळे कार्यान्वित केलेली आहेत. मग कोणकोणती महामंडळं आहे महाराष्ट्रामध्ये, कधी स्थापन झाली, त्यांचे मुख्यालय काय, यावर प्रश्न आलेले आहेत. मुख्यतः सरळ सेवा आणि क्लास थ्रीच्या ज्या एक्झाम आहेत त्या ठिकाणी महामंडळावर तुम्हाला, तुम्ही ज्या जिल्ह्याची ज्या विभागातील एक्झाम देत आहेत तिथे महामंडळ विचारले जातात, त्यांचे मुख्यालय विचारले जातात, त्यांच्या स्थापना विचारल्या जातात, ते आपल्याला माहीत असले पाहिजे. बघा, कृष्णा खोरे विकास महामंडळ जर बघितलं, ज्याचं मुख्यालय पुण्याला आहे, 1996 स्थापना आहे. त्याच्यानंतर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ जे नागपूरचं आहे, 1997 स्थापना आहे. पुढे तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगावचं आहे, स्थापना 1997. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ मुंबईचं, ज्याची स्थापना सुद्धा 97. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात कृष्णा खोरे विकास महामंडळ हे सर्वात आधी स्थापन झालेलं पाटबंधारे विकास महामंडळ आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यात आधी कोणतं, कृष्णा. कधी स्थापन झालं, 1996. त्याच्यानंतर 97 एकाच वर्षी 3 महामंडळ स्थापन झाले. कोणकोणते? विदर्भ, तापी आणि कोकण. तापी म्हणजे थोडक्यात खान्देशातला जो भाग आहे त्याच्या संदर्भातलं. 3 97 आहे. आणि सगळ्यात शेवटी जे स्थापन झालेलं आहे ती म्हणजे गोदावरी मराठवाडा महामंडळ. याचं मुख्यालय औरंगाबादला आहे, स्थापना 1998 आहे. आता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा जर बघितला तुम्ही, तर 2005 संमत आहे, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे की आपल्याकडे जी काही जल सिंचन आहे त्याच्यात वाढ करायची आहे, किंवा जलाचा जो काही चुकीचा वापर होतो आहे, जो काही भूजल साठा आपल्याकडे कमी होऊ शकतो, त्याच्या संदर्भात विविध उपाययोजना करायची आहे, याच्यासाठी जी संस्था आहे ती आहे जलसंपत्ती नियमन प्राधिकरण. तीही आपल्याला माहीत असली पाहिजे. आता जलसिंचन बघतो आहोत आपण. जलसिंचनामधला एक स्रोत आपण बघितला की धरणं, त्या धरणांमधून निघणारी कालवे. आता याचा अभ्यास करताना साहजिकच कोणतं धरण कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या नदीवर आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याच्या संदर्भातले प्रश्न विचारले गेलेले आहेत, जोड्या लावा किंवा विविध प्रकारचे जे स्वरूपाचे प्रश्न आहेत त्या मुद्द्यावर आलेले आहेत. तर थोडक्यात मित्रांनो, त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेतो आहोत. पहिलं जर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर भंडारदरा धरण तुम्हाला दिसून येतं, ज्याला, ज्याचा जो बंधारा आहे त्याला विल्सन डॅम असंही म्हटलं जात असतं. या ठिकाणी मित्रांनो, एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा आपण भंडारदऱ्याकडे बघत असतो, जे की प्रवरा नदीवर आहे आणि अहमदनगर या जिल्ह्यात आहे. पुढे गंगापूरचं धरण आहे, गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात. हे लहानपणापासून विविध जीकेच्या पुस्तकात तुम्ही वाचलेलं असतं. मातीचे पहिले धरण म्हणून आपण गंगापूरला ओळखत असतो. त्यानंतर जायकवाडी धरण, ज्याची क्षमता 102 TMC इतकी आहे. गोदावरी नदीवरील औरंगाबाद जिल्ह्यातील हे महत्वाचं धरण. पुढे दारणा नदीवर नाशिक जिल्ह्यात. सिद्धेश्वर धरण मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील एक महत्वाचं धरण आहे. पण नदी कोणती, तर दक्षिण पूर्वा नदी, पूर्णा नदी आहे हिंगोलीमध्ये. पुण्यामधले दोन धरणं नीट लक्षात ठेवा, दोनही धरणं चर्चेत आहे. त्याच्यातलं खरं म्हणजे पानशेत धरण पुन्हा पुन्हा विचारला गेलेला प्रश्न आहे. तेथील जो जलाशय आहे त्याला तानाजी सागर या नावाने सुद्धा आपण ओळखतो. आणि पानशेत हे आंबी नदीवरचं धरण आहे. कोणत्या? आंबी नदीवरील, ते लक्षात ठेवा. पुढे मुळशी धरण, मुळशी प्रकल्प आपण वारंवार ऐकलेला असतो, मुळा नदीवरील पुणे जिल्ह्यात. म्हणजे पुण्यामधील पानशेत आणि मुळशी हे दोन धरणं आपली तोंडपाठ असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक मोठा प्रकल्प, अत्यंत महत्वाचा प्रकल्प म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो तो म्हणजे कोयना. हेळवाक या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये कोयना हा प्रकल्प आहे, कोयना हे धरण आहे. आणि कोयना नदीवरील हे एक महत्वाचं धरण. मित्रांनो, आता आपण नदी प्रणाली बघितली, कोयना ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे तुम्हाला हे नक्कीच माहीत असणार आहे. ओके, ते माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यामधील धरण कोणतं, जे की पेंच नदीवर आहे. बघा, तोतलाडोह, कामाटी खैरी दोन धरणं नागपूर जिल्ह्यातील लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यातले धरण. मित्रांनो, हे ठाण्यातील जे धरणं आहेत ना, हे मुंबईला पाणी पुरवठा करण्यामध्ये फार महत्वाचं योगदान यांचं आहे. खरं म्हणजे हा भातसा धरण प्रकल्प इथे फारच महत्वाचा.
जो की शहापूरमधील आहे, भातसा नदीवरील. त्याच्यानंतर धामणी धरण जे सूर्या नदीवरील आहे. दोनही प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील. पुणे नगरमध्ये घाटघर या ठिकाणी प्रवरा नदीवर धरण आहे. कान्हेर धरण वेण्णा नदीवरील सातारा जिल्ह्यात आहे. आपण वर एक कोयना पाहिलं, हे दुसरं सातारा. पुण्यामध्ये लोणावळ्याला जर बघितलं तुम्ही तर इंद्रायणी नदीवर भुसी आणि वळवण या ठिकाणचे धरणं आपल्याला माहीत असले पाहिजे. मावळमध्ये कुंडलिका नदी जी आहे, याच्या बघा या ठिकाणी तुम्ही बघता आहात कुंडलिका या नदीवरचं वडिवळे हे धरण. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे जर तुम्ही बघितलं तर इंद्रावती हे एक महत्वाचं धरण या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता कुंडलिकाबद्दल एक लहानसा मुद्दा दिला या ठिकाणी. एक धरण देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्रांना पाणी पुरवठा करतं. कोणतं? कुंडलिका धरण. पुढे आपण जातो आहोत भाटघर. मित्रांनो भाटघर लॉयड धरण म्हणून सुद्धा आपण याला ओळखतो. नदी कोणती? वेळवंडी किंवा नीरा नदी आपण याला म्हणतो आहे. तेथील हे महत्वाचं धरण पुणे जिल्ह्यामधील. पुढे माजलगाव धरण जर बघितलं तुम्ही तर सिंदभना नदीवरील महत्वाचं धरण आहे बीड जिल्ह्यातील. ठाण्यातील तुम्हाला आणखी एक महत्वाचा प्रकल्प तो म्हणजे मोडक सागर जो वैतरणा नदीवर आहे. आणि बीड ज्याच्या काठावर वसलेला आहे ती म्हणजे बिंदुसरा नदी. या नदीवरील बिंदुसरा धरण सुद्धा आपल्याला लक्षात. आता हिंगोली नदीवर आणखी येलदरी प्रकल्प आहे. खडकवासला प्रकल्प जर बघितला तर पुण्यामधील मुठा नदीच्या काठी आहे. आणि एक सर्वात महत्वाचं आणखी धरण ते म्हणजे राधानगरी. कोल्हापूरमधील भोगावती नदीच्या काठी आपल्याला राधानगरी धरण लक्षात. पुढे वीर धरण पुणे जिल्ह्यामधील नीरा नदीच्या काठी आहे. धुळ्यामध्ये बोरी नदीच्या काठी पुरमेपाडा धरण आहे. तर सोलापूरमधील गाजलेला प्रकल्प म्हणून उजनी. उजनी धरण कोणत्या नदीवर? तर भीमा नदीवर. हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. त्याच्यानंतर पुण्यामधील मोसी नदीवरील वरसगाव धरण. पुण्यामधील जुन्नर या तालुक्यात कुकडी नदीवरील माणिकडोह धरण. आंबेगाव या तालुक्यामधील घोड नदीवरील डिंभे धरण. पुढे अकोल्यामध्ये आपण बघतोय प्रवरा नदीवर निळवंडे धरण आहे, याला अप्पर प्रवरा असं सुद्धा म्हटलं जातं. तर पुढे दुधगंगा हे सुद्धा महत्वाचं धरण या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सोलापूरमधील जे उजनी धरण आहे हे राज्यातील एक सर्वात मोठे धरण म्हणून तुम्हाला लक्षात ठेवावे लागते. त्याच्यानंतर तुम्हाला विविध प्रश्न विचारले गेले आहे की महाराष्ट्राचे नंदनवन कोणते, महाराष्ट्राचे काश्मीर कोणते. तर महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून आपण कास पठाराला ओळखतो जे साताऱ्यामध्ये आहे. विदर्भाचे काश्मीर म्हणून आपण चिखलदऱ्याला ओळखतो जे अमरावतीमध्ये आहे. आणि महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर साताऱ्यामधील. मग विदर्भाचे नंदनवन कोणते? तर ते अमरावतीच जिल्हा अमरावतीमधलं चिखलदरा. मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्रातील जलसिंचनासंदर्भातला इथला धरणांचा मुद्दा एक अत्यंत महत्वाचा आहे. पुढे प्रश्न तुम्हाला जलाशयांवर येतात की कोणत्या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे. बघा महाराष्ट्रातील एक महत्वाचा प्रकल्प ज्याला आपण थोडक्यात जायकवाडी असं म्हणतो. या जायकवाडीचा जलाशय या जो आहे त्याला आपण नाथसागर असं म्हणत असतो. जायकवाडीचा जलाशय नाथसागर. पुढे भंडारदरा जर तुम्ही बघितलं तर भंडारदऱ्याला ऑर्थर लेक किंवा विल्यम डॅम असंही म्हटलं जातं. वरसगाव धरणाचा जलाशय वीर बाजी पासलकर यांच्या नावाने आपण ओळखतो. पुढे भाटघर येसाजी कंक. मांजरा धरणाचा जलाशय निजाम सागर. तर महत्वाचा राधानगरी येथील धरणाचा जो जलाशय आहे त्याला आपण लक्ष्मी सागर म्हणून ओळखतो. त्याच्यानंतर तापी प्रकल्पाचा जलाशय मुक्ताई सागर. चांदोली येथील जलाशय वसंत सागर. तर दुधगंगा येथील जलाशय हा राजर्षी शाहू सागर म्हणून आपण ओळखतो. मित्रांनो इथे चांदोली नावालंय म्हणून विचारतो, चांदोली हा जो प्रकल्प आहे तो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे? आता हे चांदोली धरण आहे पण चांदोली हे एक राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे. ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे तो एक महत्वाचा प्रश्न विचारला गेलाय.
याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण घेतला आहे, नक्कीच तुम्ही उत्तर देऊ शकतात. पुढे वैतरणा धरणाचा जलाशय जर बघितला तर तो मोडक सागर आहे, दुधगंगेचा राजर्षी शाहू सागर. पुढे आपल्याला माहित आहे पानशेत धरण जे की फुटलं होतं, तानाजी सागर नावाचा जलाशय त्या ठिकाणी आहे. गोसी खुर्द इंदिरा सागर जलाशय, तर तोतला डोह धरण जे आहे त्याच्या जलाशयाला आपण मेघदूत जलाशय म्हणतो. मुळा धरणाचा ज्ञानेश्वर सागर, तर कोयना धरणाचा जलाशय जो आहे तो शिवाजी सागर. मित्रांनो, कोयना धरणाचा जलाशय नीट लक्षात राहू द्या, शिवाजी सागर. तानसा धरण जर बघितलं तर जगन्नाथ शंकर शेठ. माणिकडोह धरण बघितलं तर शहाजी सागर. उजनी धरणाच्या जलाशयाला आपण यशवंत सागर असं म्हणतो. तर विष्णुपुरी जे की नांदेडमधील एक महत्वाचं धरण जे शंकरराव चव्हाण यांनी त्यांच्या कारकिर्दीत आणलेलं आहे, त्या जलाशयाला शंकर सागर असं म्हटलं जातं. मध्य वैतरणा धरण जे आहे तेथील जलाशयाला बाळासाहेब ठाकरे जलाशय म्हटलं. आता महाराष्ट्रामधील आंतरराज्य धरण प्रकल्प कोणते, म्हणजे जे महाराष्ट्रात आणि इतर एखाद्या राज्यामध्ये आहे, तर पेंच प्रकल्प जो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये आहे. काली सरार प्रकल्प सुद्धा महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि बावन थडी ज्याला राजीव सागर असं आपण म्हणतो, ते सुद्धा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेशमधले तीन प्रकल्प. दुधगंगा हा महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील प्रकल्प आहे. तर महाराष्ट्र तेलंगणामध्ये लोअर पैनगंगा आणि लेंडी प्रकल्प हे दोन आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. इकडे नांदेड बाउंड्रीवर तुम्ही बघतात, इकडे तिलारी प्रकल्प जर बघितला तर महाराष्ट्र आणि गोवा यांच्या दरम्यान. सरदार सरोवर प्रकल्प ज्याला आपण नर्मदा सागर म्हणतो आहोत, महाराष्ट्र गुजरात एमपी आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये एक वादग्रस्त असा प्रकल्प, त्यांच्यामुळे चर्चेत आलेलं नाव मेधा पाटकर हे आपल्याला माहीत असतं, तो सरदार सरोवर प्रकल्प तोही आपल्याला माहीत असला पाहिजे. आता या ठिकाणी काली सरार प्रकल्प जो आहे, जो की महाराष्ट्र आणि एमपी मधला, त्याच्यामुळे महाराष्ट्रातील गोंदिया, तर बावनथडी प्रकल्पामुळे भंडारा व बालघाट हे जे जिल्हे आहे मध्य प्रदेशमधील, बालघाट जिल्हा आणि महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा यांना फायदा झालेला आहे काली सरार प्रकल्पाचा गोंदियाला, तर बावनथडीचा भंडारा आणि बालाघाटला फायदा आहे हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. अशा पद्धतीने मित्रांनो या टॉपिकमध्ये आपण महाराष्ट्रातील सिंचन, थोडक्यात जलसिंचन, त्याच्या संदर्भातले विविध धरणं, विविध प्रकल्प, त्यांच्यावरची जलाशय, काही आंतरराज्य धरण प्रकल्प, हे सगळे मुद्दे या लेक्चरमध्ये कव्हर केले आहेत. नक्कीच तुम्हाला हे लेक्चर माहितीपूर्ण वाटलं असेल आणि याचा खूप मोठा फायदा मला माहीत आहे तुम्हाला आगामी परीक्षांमध्ये होणार आहे. कारण की हे भूगोल म्हणतो आपण, हे जी के अंतर्गत विविध परीक्षांना विचारला जाणारे पुन्हा पुन्हा येणारे प्रश्न या टॉपिकमधून कव्हर होणार आहेत. तर चला या ठिकाणी आपण थांबूया. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल त्या ठिकाणी दाबून ठेवा. ओके, इथे थांबूया. धन्यवाद.